त्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील पीव्हीआर व्यूजवर सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा. महाराष्ट्र विधानसभेचं पावसाळी अधिवेशन नुकतंच संपलं आहे. त्यानंतरही महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. काँग्रेसने विधानसभेच्या विरोधी पक्ष नेते आता विधान परिषदेचा विरोधी पक्ष नेते दावा सांगितल्याची चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसच्या नऊ विधानपरिषद आमदारांपैकी सहा आमदारांनी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहून विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते पद आपल्याकडे घेण्याची मागणी केली आहे यामुळे महाविकास आघाडीत वाद होण्याची शक्यता देखील सूत्रांनी वर्तवली आहे काँग्रेसकडे विधानपरिषद विरोधी पक्षनेतेपदासाठी पदासाठी सतेज पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू आहे महाराष्ट्रातील बदललेल्या राजकीय परिस्थितीनंतर महाविकास आघाडीमधील समीकरणे देखील बदललेली आहेत नुकतेच काँग्रेसचे विजय वडेट्टीवार हे विधानसभेचे विरोधी पक्षनेते झाले आता यानंतर काँग्रेसने विधान परिषदेचा विरोधी पक्षनेते पदावर देखील दावा सांगितल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे सध्या ठाकरे गटाचे अंबादास दानवे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत काँग्रेसच्या या नव्या मागणीनंतर आता ठाकरे गटाकडून नेमकी काय प्रतिक्रिया येते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे राष्ट्रवादीतून अजित पवार गट फुटल्यानंतर दोन्ही सभागृहातील संख्याबळाचे गणित बदलले